माझा मला फायदा सगळंच होते, बाल गोपाळ सगळं होते, ज्याला संतान नाही आहे त्याला संतान होते, भूतबाधा पूर्ण दूर होते, सगळं बालगोपाळ सुखी होते. यात्रेचा उद्देश असा आहे, कोणा बहुदूरून लोक येतात आंघोळ करतात त्यांना पावन होते देवी, आणि भूतबाधा येतो त्यांनाही आंघोळ केल्यावर पूर्ण त्याच्या भूत निघून जाते. यात्रेला 300 वर्ष पूर्ण झाले. कशा पद्धतीने आंघोळ केल्यावर लोक देवीचे दर्शन घेतात? आंघोळ म्हणजे बाहेरून लोक खास म्हणजे नुसतं आंघोळीसाठीच येतात, दुसऱ्या आणि भावी देवीची पूजा करण्याकरता येतात.